संभाजी भिडे ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्यांना अटक होत नाहीये, विरोधक आक्रमक झालेले की काय असायला पाहिजे? नाही, मी कसं बोलणार, हे जे शासन करते त्यांनी बोलायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी होती मी माझं मत का मांडू? शासनकर्ते जे बसलेत त्यांना या सगळ्या गोष्टी मान्य अमान्य त्यांनी ठामपणाने बोलायला पाहिजे की नाही हे योग्य आहे अयोग्य आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी करते, काँग्रेस राष्ट्रवादी मागणी करते की कारवाई करा. गुरुजी आहे तसं ते म्हणतात फडणवीस म्हणतात. आता गुरुजी ते त्यांना मानत असतील तर त्यांच्याकडनं आपण सगळंच आहे ते बरोबर असं मांडलं पाहिजे, म्हटलं पाहिजे. पण एकूणच मला असं वाटतं की आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाच उघडत चाललेलो आहोत, इतिहासाचं उत्खनन करत चाललेलो, त्यातनं काही मिळणार नाहीये, त्यातनं काही मिळणार नाही. म्हणून इतिहासात कुठेतरी गुंतवून ठेवायचं आणि भविष्य मारून टाकायचं ही पद्धतच आपल्या देशाला आणि राज्याला घातक आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवून गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत हीच माझी अपेक्षा आहे. काय पाहायला मिळत नाही राज्यातलं सरकार कसं वागतंय त्याचं एक चांगलं उदाहरण आपण पाहतोय. परवा विधानसभेत सांगत होते की काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष नेताही डिसाईड करू शकत नाही. आता विरोधी पक्ष नेत्यांचं नाव आम्ही विधानसभा अध्यक्षाकडे दिलं, त्याच्यावरही त्यांनी कॉन्ट्रोवर्सी उभी करणं म्हणजे या महाराष्ट्राच्या विधानसभेला काळीमा फासण्याचं पाप सत्तेमधले बसलेले भाजप आणि ईडीएचं सरकार हे करते आहे हे स्पष्ट होतंय. आज आम्ही विधानसभा अध्यक्ष साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं सगळ्या गोष्टी, कारण की लार्जेस्ट पार्टी ही विरोधामध्ये काँग्रेस पार्टीचं आहे आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेता हा काँग्रेस पक्षाचाच होणार. ते म्हणले की मी दुपारपर्यंत निर्णय घेतो, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि दुपारपर्यंत निर्णय घेतो, आम्ही दुपारपर्यंतची वाट पाहतो.